नमस्कार, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर आपण नेहमी तोंडलीची भाजी बनवतच असतो, पण त्याच भाजीला थोडीशी वेगळ्या पद्धतीने जर बनवली तर त्याची चव एकदम अप्रतिम लागते। तर आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं ही तोंडलीची भाजी बनवून पाहूयात। तुम्ही देखील नक्की बनवून पहा, तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। रेसिपीला सुरुवात करण्याआधी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा, म्हणजे अशाच छान छान सोप्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। तर इथे मी 1/2 किलो तोंडली घेतलेली आहेत। तोंडली बाजारातून निवडून आणताना ती एकदम मोठी आणायची नाहीत किंवा अगदीच बारीक असतात ती देखील आणायची नाहीत। अशा प्रकारे मध्यम आकाराची तोंडली निवडून आणायची। ही छान कोवळी देखील असतात आणि याची भाजी चवीला छान होते। तर तुम्हाला ज्या आकारामध्ये तोंडली आवडते त्या आकारामध्ये ती अशा प्रकारे चिरून घ्यायची। तर मी इथे असे उभे काप करून घेतलेले आहेत, तुम्हाला आवडत असतील तर आडवे काप केले तरीही चालतील। तर इथे तोंडली आपली चिरून झालेली आहे। सगळ्यात आधी आपल्याला ही तोंडली छान अशी फ्राय करून घ्यायची आहे, यामुळे या तोंडलीच्या भाजीला एकदम अप्रतिम चव येते। त्यासाठी इथे मी 1 चमचा तेल घेतलं कढईमध्ये, यामध्ये ही सर्व तोंडली घालून छान अशी फ्राय करून घेऊयात। तोंडलीमध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करून घेऊयात। मिठामध्ये शिजवलेली ही तोंडली खूपच छान लागते। तर हे थोडंसं परतून झालं की झाकून आपल्याला हे 2-3 मिनटासाठी छान शिजवून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये परतत राहायचं म्हणजे तोंडली खाली लागत नाहीत। मी 2-3 वेळा ही तोंडली हलवून घेतली, पुन्हा झाकण ठेवून पुन्हा छान शिजवून घेतली। तर साधारण या अशा कलरवरती आपल्याला ही तोंडली आता काढून घ्यायची आहे। यापेक्षा जास्त डार्क कलर येईपर्यंत तोंडली भाजू नका, नाहीतर ती जळकट लागू शकतात। तर हा इतपत थोडासा लालसर कलर आला की ही तोंडली काढून घ्यायची। आता याच कढईमध्ये आपण पुन्हा 1 चमचाभर तेल घालूयात। तेल गरम झालं की आपले नेहमीचे फोडणीचे पदार्थ यामध्ये टाकायचे। इथे मी 1 छोटा चमचा मोहरी घातली, 1 छोटा चमचा जिरं घातलं, 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला। कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घेऊयात। आता ही भाजी तुम्ही दोन्ही प्रकारे बनवू शकता, एकतर मिरची घालून बनवा किंवा मग तुमच्याकडे जे रेग्युलर लाल तिखट असेल ते घालून बनवा। दोन्ही पद्धतीने अगदी छान बनते ही भाजी। तर इथे मी मिरची घातली, 5-6 कढीपत्त्याची पानं देखील घातली। आता यामध्ये आलं लसणाची 1 चमचाभर पेस्ट घालूयात। आलं लसणाचा कच्चा वास निघून गेला पाहिजे, तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात। आता यामध्ये काही सुके मसाले ऍड करूयात। सगळ्यात आधी चिमूटभर हळद घातली, त्यानंतर 1/4 चमचा जिरा पावडर आणि 1/4 चमचा धने पावडर घातले। आता इथं तोंडलीचं प्रमाण कमी असल्यामुळे मी हे थोडेच मसाले घेतलेले आहेत, अगदी मसालेदार भाजी बनवायची नाही आहे आपल्याला। तर तुम्ही जर जास्त प्रमाणात तोंडली घेणार असाल तर मसाल्याचं प्रमाण थोडंसं वाढवा। आता हे जे सुके मसाले आहेत ते पटकन जळू शकतात, त्यामुळे गॅसची जी फ्लेम आहे ती यावेळेस मंद ठेवायची। अगदीच भीती वाटत असेल तर अशा प्रकारे थोडंसं पाणी घालून तुम्ही हे मसाले शिजवून घेऊ शकता। आता यामध्ये 1 टोमॅटो घालूयात। टोमॅटो बारीक चिरून घालायचा, टोमॅटो चांगला शिजला जावा यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। यामध्ये मी थोडंसं पाणी देखील ॲड केलेलं आहे आणि आता झाकून हा टोमॅटो छान असा शिजवून घेऊयात। काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे आणि टोमॅटो देखील छान शिजला गेला आहे। आता यामध्ये आपण तळून ठेवलेली तोंडली घालूयात। तोंडली फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि तोंडली शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, एकदम जास्त पाणी घालायचं नाही, थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून ही तोंडली छान अशी शिजवून घ्यायची। तर झाकण ठेवून ही मी तोंडली शिजवून घेतली। साधारण 7-8 मिनटं लागतात तोंडली शिजण्यासाठी, कारण ही तोंडली छान कोवळी आहेत त्यामुळे जास्त वेळ लागत नाही। तर काही वेळानं तुम्ही पाहू शकता छान आपली भाजी बनून तयार झालेली आहे। आता यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर घाला, हवा असेल तर तुम्ही थोडासा शेंगदाण्याचा कूट किंवा मग ओलं खोबरं देखील वापरू शकता। तर इथे आपली तोंडलीची थोडीशी वेगळ्या चवीची भाजी बनून तयार झालेली आहे। तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला ती नक्की आवडेल। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच छान छान रेसिपी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत तुमचा निरोप घेते. धन्यवाद.